2019 लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फक्त एका शब्दात आपली प्रतिक्रिया दिली होती. अनाकलनीय असे एका शब्दात राज ठाकरेंनी भाजपच्या यशाचे विश्लेषण केले होते. मात्र अनाकलनीय हा शब्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी नेहमीचाच ठरलेला आहे. तो नक्की कसा, त्याचा हा स्पेशल रिपोर्ट. 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले यश हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अनाकलनीय होतं. मात्र 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणि 2012 साली झालेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळालेले यश हे देखील शिवसेना भाजपासह काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठीही अनाकलनीय होतं. त्यानंतर अवघ्या 5-7 वर्षात मनसे 2009 आधी जिथं होती तिथंच परत जाऊन पोहोचली असं का घडलं हेही तमाम मनसेप्रेमींसाठी अनाकलनीय होतं. अनाकलनीयतेचं आणि मनसेचं नातं फार जुनं आहे, मनसेच्या जन्मापासूनच म्हणता येईल. 2009 13 आमदार निवडून आलेल्या मनसेचा 2019 उरलेला एकमेव आमदारही आता शिवसेनेत गेलाय. विशेष म्हणजे शिवसेनेच्या माझघरात मुंबईत मनसेनं 6 जिंकल्या तर शिवसेनेला अवघ्या 4 समाधान मानावं लागलं. ही सगळ्यात जास्त अनाकलनीय घटना 2009 घडली होती. मुंबईमधला मनसेला मिळालेल्या मतांचा टक्का त्यावेळी 24% होता तर शिवसेनेला मिळालेली मतं ही 18% होती. शिवसैनिक असोत वा मनसैनिक, सगळ्यांचं दैवत बाळासाहेब आहेत यात काहीही शंका नसताना मुंबईतल्या मराठी मतदारांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला मत न देता मनसेच्या पारड्यात मत दिलं. हे देखील अनाकलनीयच होतं आणि त्याच मुंबईत आज मनसेचा एकही आमदार असू नये हे देखील अनाकलनीय मनसेच्या बाबतीत आहे. 2012 40 नगरसेवकांसह नाशिक महापालिकेवर अनाकलनीय झेंडा फडकवणाऱ्या मनसेला 2017 हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या अवघ्या 5 मिळाल्या. त्यामुळे मनसेसाठी आणि राज ठाकरेंसाठी नाशिकचा रिझल्ट हा अनाकलनीय असाच होता. मोदींच्या गुजरात मॉडेलचे तोंडफाटेस्तोर कौतुक केल्यानंतर 2019 लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिलेली साथ ही देखील सर्वांसाठी अनाकलनीयच होती. म्हणूनच मोदी आणि शहाच्या विरोधात भाषण करून देखील भाजपला मिळालेले यश हे राज ठाकरेंसाठी अनाकलनीय ठरले. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. सध्याचा एकंदर कल बघता महाराष्ट्रातील राजकीय परीघ 4 संपतो, परंतु वरील अनाकलनीयतेची राजकीय शृंखला बघता काहीतरी अनाकलनीय घडेल अशी सुप्त आशा प्रत्येक मनसैनिकाच्या मनात रुंजी घालत असेल यात काही शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, रायगड माझा. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.